सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाए मुंबई, नवी मुंबई एवं बॉलीवुड की ताजा तरीन खबरें। त्यांच्या बरोबर मी राजकारणात त्यांचे बोट पकडून काम केलंय। ते या समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील यांच्यासाठी जरा टाळ्या द्या। रामशेठला मी खास त्यांचं अभिनंदन करेन की तुम्ही आमच्या दशरथ पाटीलला आमच्या नेत्याला पुन्हा एकदा या समाजामध्ये आणलं। या समितीचे उपाध्यक्ष यांच्या बरोबरही मी काम केलेलं आहे ते रामशेठ ठाकूर। या समितीचे सल्लागार यांनी आत्ता भाषण केलं ते जगन्नाथ पाटील, संतोष केणे, आमदार राजू पाटील, प्रशांत ठाकूर, आमदार नाईक, सर्व आमदार, सर्व समितीचे सदस्य आणि समुद्रासारखं इथे निर्माण झालेला रस्ता, इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जनसमुदाय फक्त दिबा पाटलांच्या नावासाठी उभा राहिलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या लक्षात येईल क्या या पांढऱ्या झेंड्यावर लाल रक्ताचे डाग आहे। दिबा पाटलांच्या नेतृत्वाखाली इथे झालेला जो लढा होता, भूमिपुत्रांचा लढा, 5 जण इथे शहीद झालेले आहेत, इथे रक्त सांडलं गेलेलं आहे, हे आम्ही कधी विसरू शकणार नाही। आज हा भूमिपुत्रांचा लढा आहे। बाळासाहेब ठाकरे नेहमी भूमिपुत्रांची गोष्ट करायचे, त्यामुळे बाळासाहेबांचा आपल्याला पाठिंबा आहे असं समजून चाला तुम्ही, कारण ते नेहमी भूमिपुत्राच्या बाजूने उभे राहिले। ते उद्धव ठाकरेंच्या स्वप्नात येतील आणि त्यांना काय सांगायचं ते जरूर सांगतील। एक लक्षात घ्या, दिबा पाटील हे फक्त आग्र्यांचे नेते नव्हते, मी त्यांच्या बरोबर संबंध महाराष्ट्रभर फिरलेलो आहे। मुख्य म्हणजे मंडल आयोगाची अंमलबजावणी इथे व्हावी, ओबीसीना ओबीसीचे हक्क मिळावे, यासाठी त्यांनी जी लढा उभा केला होता त्याचे ते अध्यक्ष होते आणि मी त्यांच्या बरोबर सेक्रेटरी म्हणून काम करत होतो। त्यांच्यासारखं नेतृत्व मी कधी पाहिलं नाही। रात्रंदिवस ते विचार करायचे ते भूमिपुत्रांचाच, त्या ज्याच्यासाठी ते लढले त्या भूमीवर आज एअरपोर्ट होतोय। कुणाचीही मेहरबानी, मुंबई सोडून तुम्हाला इथे यावं लागलं, भूमिपुत्रांच्या जमिनीवर यावं लागलं, त्या भूमिपुत्राला विसरू नका, हे पाप करू नका। आम्ही परत परत सांगितलेलं आहे की मुख्यमंत्र्यांनी या संबंधामध्ये साकल्याने विचार करावा। बाळासाहेबांना आमचा विरोध नाही, महाराष्ट्र जगवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे, त्यांचं स्मारक चांगल्या रीतीने व्हावं असंही आम्हाला वाटतं। मध्ये अंतुने साहेबांचंही नाव आलं, या भूमीतलेच होते ते, त्यांचंही स्मारक व्हावं। कोणीतरी हे पण म्हणालं राजूजी की शिवाजी महाराजांचं आधीच नाव दिलेलं आहे, अरे हा संबंध महाराष्ट्र शिवाजी महाराजांचा आहे, हा एअरपोर्टच वेगळा आहे, त्याचा मुंबईशी संबंध नाही, तो इंटरनॅशनल आहे।
आणि धर्मधर्म याच्या लढाया थांबल्या. ज्यांनी त्या लढाया केल्या ते बाजूला राहिले. तुम्हाला सन्मान आहे या महाराष्ट्राच्या जनतेला मुख्यमंत्रीच्या आसनावर बसवलेलं आहे हे तुम्ही विसरू नका. आणि म्हणून माझं म्हणणं आहे की आमच्या अध्यक्षांनी नानासाहेब पाटोळेंनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे की या इतक्या लोकांचं मागणे आहे त्याचा तुम्ही विचार करा. आज मुख्यमंत्र्यांच्याकडे हा भेट फोटो जातील, टी व्हीवाले आहेत, कदाचित वरून सुद्धा फोटो घेतले जातील आणि हा समुद्र कसला आहे हे त्यांच्या लक्षात येईल. आणि आपण घाबरण्याचं कारण नाही. जेव्हा आणि हा एक लक्षात घ्या, इथला आगरी, इथला कोळी समाज, इथला भूमिपुत्र हा अतिशय शांततेने वागणार आहे. पण त्याला दिवसला तर तो तुमच्या बंदुकीला घाबरत नाही. तो आम्हाला बंदुकी दाखवू नका. सन्मान आले संघर्ष समिती जी आहे त्या समितीच्या नेत्यांबरोबर, आमच्या रामशेठच्या बरोबर आणि इतर नेते जे आहेत त्यांच्याबरोबर चर्चा करून यातून मार्ग काढा. अरे नावं देण्यासाठी चिकार गोष्ट आहे. महाराष्ट्राच्या कमी आहेत. शिवाजी पार्कला मोठं स्मारक होतच आहे. यशवंतरावांचं स्मारक मोठं झालेलं आहे. रस्त्याला नाव त्यांचं दिलं गेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये प्रगती ज्या पद्धतीने आपण करताय त्याच्यात एखाद्या प्रकल्पाला त्यांचं नाव द्या. आम्ही तिथे येऊन त्याचं समर्थन करू. पण इथे जरा वेगळी भूमिका आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात मी साधारण 1 किलोमीटर चालत आलो. रामशेठजी तुमच्या नेतृत्वाखाली, रामशेठजी तुमच्या नेतृत्वाखाली तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात आलेली आहे आणि आमच्या दर्शनजींना तुम्ही कामाला लावलेलं आहे. आणि ते एकदा कामाला लागले की भिंतीवरचा वाद नाही आहे, ते जनतेतला वाद आहे. लक्षात घ्या, खेड्यापाड्याची तरुण मंडळी गेली आणि त्यांनी वातावरण केलं. चालत लोक आले, 10 किलोमीटर चालत आलेले आहेत. माझ्या रत्नागिरीतून सुद्धा लोक आलेले आहेत, महाडमधून लोक आलेले आहेत, पालघरमधून लोक आलेले आहेत. या लोकांचं काय म्हणणं आहे ते नीट लक्षात घ्या. इथे कुठल्या पक्षाचा मुद्दा नाही, सगळे पक्ष आहे, सगळे पक्ष आलेले आहेत. कारण येणार नाही कसे, इतकी जनता आल्यावर पक्ष येणार नाही कसे. अरे जनता राजकारण हे जनतेच्या अनुषंगानं चालतं. जेव्हा जनता घराच्या बाहेर पडते तेव्हा आम्ही राजकारणी त्याच्या समोर प्रतिसाद करतो. त्यामुळं हा मुद्दा नाही, याच्यातून मार्ग काढावा एवढी मी विनंती करतो. पुन्हा एकदा जोरात घोषणा देतो.